तर निधीवरून भाजप शिंदे गट अजित पवार यांच्यावर नाराज आहेत. अजित पवार यांच्या विरोधात भाजप आणि शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या 10 सदस्यांनी निवेदन दिलंय. जिल्हा नियोजन समितीची बैठक न घेता पत्रावर निधी दिला जात असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. 7 महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीचं कामकाज ठप्प आहे अशी तक्रार यामध्ये करण्यात आली. 19 मेला झालेल्या बैठकीचं इतिवृत्त द्या. जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्याची मागणी देखील यामध्ये करण्यात आली आहे. समितीच्या सदस्यांनी चंद्रकांत पाटलांकडे हा विषय मांडला. स्थानिक स्तरावर चर्चा करून निर्णय घ्या अशा सूचना यामध्ये चंद्रकांत पाटलांनी केल्या आहेत. जिल्हा नियोजन समिती सदस्यांनी आता कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. राजेश देशमुख या जिल्ह्याचे जे खऱ्या अर्थाने कलेक्टर म्हणून त्या कमिटीचे सचिव आहेत, आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की त्यांनी 7 महिने 3 जुलैला जेव्हा त्या ठिकाणी प्रोसिडिंग सहीला जाते आणि ती अद्यापपर्यंत मिळत नाही ही दुर्दैवी बाब आहे. आणि याला संपूर्णपणे जबाबदार कोणी असेल तर प्रशासनामधला अधिकारी म्हणजे राजेश देशमुख. त्यांनी त्यांची भूमिका बजावली पाहिजे. किती प्रेशर खाली राहायचं त्यापेक्षा नवीन आलेल्या पालकमंत्र्यांकडनं मीटिंग लावून घेऊन त्या मीटिंगच्याद्वारे जे ठरेल ते ठरेल, परंतु ती मीटिंग लावणं क्रमप्राप्त आहे. आधीची प्रोसिडिंग ज्याच्यामध्ये त्या मीटिंगला 19 मेच्या मीटिंगला आपण सर्वांनी पाहिलं की या देशाचे नेते म्हणवणारे आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे आदराने पाहतो ते शरदचंद्र पवारसाहेब स्वतः सभागृहात कशी सभा चालते, नियोजन सभा काय असते ते पाहायला आले होते. पहिल्यांदाच तिथे अजितदादा पवार देखील होते आणि सर्व सदस्य होते. त्या ठिकाणी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जेव्हा ती सभा भाजवली त्याच्यामध्ये प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका ठेवून त्यावेळी आमच्याकडनं ज्या काही मागण्या आमच्या असतील त्या रास्त मागण्या ज्या गरज पाहिजे आणि ते मिळालं पाहिजे असं आमच्याकडनं मागण्यासुद्धा